मित्र मैत्रिणींनो आता तुमची आणि माझी माझी म्हणजे मी समाज बरं का आपली छान ओळख आहे माझे भाऊ म्हणजे माझे प्रकारही तुमच्या ओळखीचे असावेत असं मला वाटतं आज मी तुम्हाला त्यांची ओळखच करून द्यायचं ठरवलंय आवडेल ना तुम्हाला ही बशी बघा कशी चहा पाण्यासाठी आतूर झालीये हो तर आई वडील यायचे आहेत ना मी तुमच्याकडे येत होतो तेव्हा माझ्या कानावर हे काही काही शब्द आले बरं का कप बशी चहापाणी आई वडील अरे हे तर समास अरे हे शब्द म्हणजे मीच माझ्यातील दोन्ही पदे म्हणजे शब्द महत्वाची असणारा माझा भाऊबंद द्वंद्व कप बशी कप बशी दोन्ही पदे महत्वाची चहा पाणी चहा पाणी दोन्ही पदे महत्वाची आई वडील आई वडील दोन्ही पदे महत्वाची हा माझा प्रकार म्हणजे द्वंद्व समास हो 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 मी द्वंद्व मी द्वंद्व समास माझ्यातील दोन्ही पदे प्रधान म्हणजेच भाषेच्या दृष्टीने समान असतात माझीच तीन छोटी भावंड आहेत बरं का म्हणजे माझेच तीन प्रकार आहेत अरे वाह हेही आले की इथे माझा विग्रह करताना आणि व अन नी यासारखी समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय वापरली जातात मी इतर इतर द्वंद्व उदाहरणार्थ आई वडील आई आणि वडील माझा विग्रह करताना दोन्ही पदे प्रधान मानून त्याशिवाय त्याच प्रकारच्या आणखी काहींचा समावेश गृहित धरलेला असतो मी समाहार द्वंद्व उदाहरणार्थ चहा पाणी चहा पाणी कॉफी बिस्किटे वगैरे अरे हो हो माझा विग्रह करताना वा किंवा अथवा अशा विकल्प दाखवणाऱ्या उभयान अवयवांचा उपयोग केला जातो मी वैकल्पिक द्वंद्व तुम्ही म्हणता की नाही मला तीन चार वयाण तीन चार म्हणजे तीन किंवा चार हो की नाही मी द्वंद्व समास माझ्या समासातील दोन्ही पदे समान मी इतरे तर द्वंद्व समास माझी काही उदाहरणं सांगतो हा स्त्री पुरुष स्त्री आणि पुरुष ने आण ने व आण विटी दांडू विटी अन दांडू मी वैकल्पिक द्वंद्व समास माझी काही उदाहरणं सांगतो हा आठ दहा आठ किंवा दहा खरे खोटे खरे अथवा खोटे सत्यासत्य सत्य वा असत्य मी समाहार द्वंद्व समास ही माझी काही उदाहरणं भाजीपाला भाजी, भाजी पालेभाजी मिरची कोथिंबीर वगैरे मीठ भाकर मीठ भाकरी चटणी ठेचा वगैरे घरदार घरदार गर घरातील वस्तू अंगण वगैरे आपण काय शिकलो समासांची माहिती करून घेताना आपण स्त्री पुरुष खरे खोटे भाजीपाला हे शब्द म्हणजे ही द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत हे आपण समजून घेतले भाषेच्या दृष्टीने दोन्ही पदे समान असलेला हा द्वंद्व व समास या समासाचे तीन प्रकार तुमच्या परिचयाचे झाले इतरेतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व स्वाध्याय इतरेतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व समाहार द्वंद्व प्रकारातील फरक सांगा प्रत्येक प्रकाराची दोन उदाहरणं सांगून त्यांचा वाक्यात उपयोग करून दाखवा वर्गीकरण करा इतरेतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व बहीण भाऊ बरे वाईट अंथरुण पांघरुण केर कचरा कृष्णार्जुन खरे खोटे पाला पाचोळा पास नापास जोड्या लावा एक समासाचा विग्रह करताना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग दोन समासाचा विग्रह करताना विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग तीन दोन्ही पदे महत्वाची चार घरदार आणि ब गटामध्ये द्वंद्व समास समाहार द्वंद्व इतरेतर द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व ओळखा पाहू मी कोण गजाननास एकवीस दुर्वांची जुडी वाहतात एकवीस मध्ये मी कोण भले बुरे ते घडू न गेले विसरून जाऊ सारे क्षणभर भले बुरे बुरेमधील मी कोण ताईच्या लग्नात घरदार कामाला लागलं ओळखा पाहू घरदार मधला मी कोण